18-19 तारखेला आम्ही पुन्हा एकदा चाललोय तेव्हा उमेदवारांची यादी जाहीर करू. गोव्यातील सामान्य लोकांना आम्ही प्रस्थापितांच्या विरोधात उभा करू. गोव्याचं राजकारण हे प्रस्थापितांच्या हाती गेलेलं आहे असं वक्तव्य संजय राऊत यांनी केलं. यात लँड माफिया, भ्रष्टाचारी, ड्रग्ज माफिया यांच्या हातात राजकारणाची सूत्रं गेलेली आहेत. जर गोव्यात बदलायचं असेल तर आपल्यासारख्या सर्वसामान्यांना गोव्यातील लोकांना निवडून आणायला हवं. टीएमसी मनसे सत्ता पर आ गई है. टीएमसी आणि आपला बस शपथ घ्यायचं बाकी आहे. आपचं सुद्धा तसंच दिसतंय. दिल्लीचे मुख्यमंत्री गोव्यात डोअर टू डोअर प्रचार करत होते. एकीकडे दिल्लीत कोरोनाचा प्रसार वाढतोय. योगी जर गोरखपूरहून निवडणूक लढवत असतील तर त्याबद्दल आम्हाला काहीच आपत्ती नाही. जागा वाटपाबाबत उत्तर प्रदेशमध्ये आमचा विचार सुरू असल्याचं संजय राऊत यांनी स्पष्टीकरण दिलेलं आहे. चंद्रकांत पाटील हे काय महाराष्ट्राच्या राजकारणाचे केंद्रबिंदू नाहीत. राज्याची चिंता बघायला आमचं सरकार आहे. देशाची चिंता पंतप्रधानांनी करायला हवी असं सूचक वक्तव्य संजय राऊत यांनी केलं आहे. पण काँग्रेसबरोबर जागा वाटप नीट होऊ शकलं नाही. त्यांची काही मजबुरी असेल, आमची काही मजबुरी आहे, एन सी पीची मजबुरी आहे. राजकारणामध्ये असं होत असतं निवडणुकीच्या काळामध्ये. याचा अर्थ असा नाही की कोणी निवडणुका लढवायच्या नाहीत. तर आम्ही लढू आता निवडणुका. साधारण एक उमेदवारांची यादी तयार होते आणि साधारण परत आम्ही चाललो आहे 18-19 तारखेला. आणि तेव्हा आम्ही आमची यादी तिकडे घोषित करू आणि गोव्यातल्या सामान्य लोकांना प्रस्थापितांविरुद्ध आम्ही उभं करू. गोव्यातलं राजकारण हे प्रस्थापितांच्या हाती गेलेलं आहे. म्हणजे लँड माफिया, भ्रष्टाचारी, ड्रग्स माफिया यांच्या हातात गोव्याचं राजकारणाची सूत्र आहे आणि ते गोव्याचं भविष्य ठरवतात. हे जर मोडायचं असेल तर गोवेकरांनी आपल्यातल्या सामान्य लोकांना निवडणुकीत मतदान करावं आणि निवडून आणावं, जे महाराष्ट्रात बाळासाहेब ठाकरेंनी केलं होतं. सामान्यातल्या सामान्य माणसाला त्यांनी उमेदवार देऊन आमदार, खासदार आणि मंत्री केलं. गोव्यामध्ये हे होणं गरजेचं आहे आणि त्यासाठी आम्ही प्रयत्न करू. आपचंही तसंच दिसत आहे मला. आता दिल्लीचे मुख्यमंत्री काल पाहिलं गोव्यामध्ये डोअर टू डोअर प्रचार करत होते. दिल्ली के मुख्यमंत्री, दिल्ली में तो कोरोना इतना बढ़ रहा है और डोअर टू डोअर जा रहे हैं. आप अपना विचार दे दो, आपकी पार्टी का विचार दे दो. मुख्यमंत्री को गोवा दिल्ली के डोअर टू डोअर मैं देख रहा था, मैं खुद देख रहा था. मैं उस एरिया उस रास्ते पर था जब केजरीवाल जी जा रहे थे. अच्छी बात है, अपना पार्टी का प्रसार करते हैं, लेकिन देखेंगे गोवा में क्या होता है. ब्यूरो रिपोर्ट, एसबीएन मराठी.